कॅम्पला बसू दिलं नाही, त्यांचं मानसिक खच्चीकरण करण्यात आलं. त्या ठिकाणी पालकांना सुद्धा त्या ठिकाणी मॅनेजमेंटच्याकडून त्या ठिकाणी दखल घेतली गेलेली नाही. प्रचाराने उलटसुलटं त्या ठिकाणी आपणास बोलले की भरल्याशिवाय एक्झामला बसू दिल्या जाणार नाही. त्या टायमाला आम्ही आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या सांगण्यानुसार आज आम्ही या ठिकाणी या सर्व पालकांना घेऊन शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे साहेबांना आज आम्ही या ठिकाणी भेटायला आलो. या ठिकाणी आम्ही त्यांना निवेदन दिलं व त्यांना या ठिकाणी असं सांगितलं की शाळेमध्ये फी भरली नाही म्हणून कुठल्याही मुलाला त्याचं शिक्षण थांबवलं जाऊ नये असा शासनाचा स्पष्ट आदेश आहे, कोर्टाचा आदेश आहे. तरीसुद्धा या कोर्टाच्या आदेशाचं याचं या ठिकाणी हे केलं जात आहे, विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी मानसिक खच्चीकरण केलं जात आहे, विद्यार्थ्यांच्या बुद्धीवर त्यामुळे परिणाम होत आहे, त्यामुळे यांच्या अशा या शाळांच्यावर कडकात कडक कारवाई करण्यात यावी अशी त्यांना आम्ही मागणी केलेली आहे. जरी हे सत्ताधारी पक्षाचे एका जिल्हाध्यक्ष जरी शाळा जरी असली तरीसुद्धा भविष्यामध्ये कुणीही विद्यार्थ्यांच्या शिक्षणासंगत खेळण्याचा प्रयत्न करू नये. शाळेची फी बाबतीत विद्यार्थ्यांचे पालक असतील, मॅनेजमेंट असतील, हे बघून घेतील, पण विद्यार्थ्यांचं शिक्षण थांबवण्याचं पाप हे शाळेच्या मॅनेजमेंट करू नये. अन्यथा भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी तीव्र आंदोलन, याच्या पुढे जर परत एकदा जर असं काही झालं, आत्ता शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आम्ही या ठिकाणी थांबलेलो आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांना सूचना दिलेल्या आहेत प्राचार्यांना, त्यांनी एक्झामला बसून देतो म्हणजे जर ह्याच्यापुढे जर परत एक्झामला बसू दिलं नाही अशी जर पालकांच्या आमच्यावर तक्रार आली तर डायरेक्ट केम्ब्रिज हायस्कूलच्या या ठिकाणी त्या ठिकाणी जाऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल. आणि त्या आंदोलनाच्या मधनं काय बरं वाईट काय झालं तर त्याला पूर्णपणे शाळेचं प्रशासन आणि शिक्षण अधिकाऱ्यांचं प्रशासन या ठिकाणी पूर्णपणे जबाबदार राहील.